सनातनचे वकील संजीव पुनाळेकरने मलाही सकाळी मॉर्निंग वॉकला जा अशी धमकी दिली होती, तेव्हा जीवाला धोका आहे अशी तक्रार मी पोलिसांकडे केली होती. मात्र पोलिसांनी कोणत्याच प्रकारची दखलपात्र गुन्हा नोंदवला नाही. पुनाळेकर याला पोलिसांनी अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर या धमकीची सखोल चौकशी करावी अशी मागणी अखिल मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सिपाल सबनीस यांनी केली आहे. ॲडव्होकेट पुनाळेकर कायद्याचा गैरवापर करणारा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा वकील असण्याची खात्री देशाला त्याच्या पराक्रमातून झालेली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना याच पुनाळेकरांनी मला ट्विट करून मॉर्निंग वॉकला चालत जाशी धमकी दिली होती. मात्र त्यावेळी राज्य सरकारला लिखित अर्ज केला होता, मात्र त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. उलट त्या व्यक्तीला क्लीन चिट दिल्याचा आरोप श्रीपाल सबनीस यांनी केलाय. मी अखिल भारतीय संमेलनाचा अध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान मोदीच्या संदर्भानं काही भाष्य केलेलं होतं आणि ते त्यांच्या भक्तांना फार पचलेलं नव्हतं. त्याचा राग घेऊन ॲडव्होकेट पुनाळेकर हे सनातन संस्थेचे वकील आहेत, त्या वकिलांनी ट्विट करून मला त्याच वेळेला धमकी दिली होती आणि मॉर्निंग वॉकला जाण्याचा मला सल्ला दिला होता. याचा अर्थ असा की मॉर्निंग वॉक आणि दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्यांचा जवळचा संबंध आहे आणि त्यामुळं ती गर्भित धमकी मला खुनाचीच होती. माझाही दाभोळकर आणि पानसरे करू अशाच प्रकारची धमकी सरळ सरळ स्पष्टपणानं परंतु वेगळ्या शब्दांमध्ये त्याला पळवाट शिल्लक ठेवून त्यांनी अशा प्रकारची धमकी दिलेली होती. आणि ह्या धमकीचा त्यानंतर मी महाराष्ट्र सरकारला अपील केलं आणि महाराष्ट्राच्या पोलिसांना मी त्यावेळेस अर्ज केला होता. पोलिसांनी कुठल्याच प्रकारची कारवाई केलेली नाही, उलट त्याला क्लीन चीट दिली. कुठल्याही प्रकारचा गुन्हा ह्याच्यामध्ये सिद्ध होत नाही अशा प्रकारचं लेखी पत्र पोलीस महाराष्ट्राच्या पोलिसांनी पाठवलं. त्यानंतरही भगवती नावाची संस्था आहे औरंगाबादच्या, तिथल्या अध्यक्षांनी मला आत्ता एक 2 महिन्यापूर्वी लेखी पत्र पाठवून औरंगाबादच्या गुलमंडीच्या चौकातून भर रस्त्यावरती बोटा चपलांचे हार घालून तुला मिरवत नेऊ अशा प्रकारची धमकी दिली. मी महाराष्ट्र पोलिसांना इथल्या कमिशनर ऑफ पोलीसला ते पत्र दिलं, त्याबाबतीतही पोलिसांनी कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतलेली नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री फडणवीसांना मी हे कळवलेलं आहे, त्यांनी कुठल्या प्रकारची सूचना दिली. उलट 3 वर्षापासून जो काही पोलीस मला बंदोबस्त होता तो बंदोबस्त आता 2 महिन्यापासून कमी केलेला आहे आणि या नवीन पार्श्वभूमीवरती म्हणजे ॲडव्होकेट पुनाळेकर हा दाभोळकर प्रकरणामध्ये पुरावे नष्ट करण्याच्या संदर्भात तो आरोपी म्हणून सापडला, त्याला अटक झालेली आहे. हा अत्यंत धोकादायक आणि डेंजरस प्रवृत्तीचा वृत्तीचा हा वकील आहे. कायद्याचा ज्ञानाचा मिसयूज करून हा माणूस सनातन धर्माचा अत्यंत चुकीचा ध्येयवाद जो संविधान विरोधी आहे अशा प्रकारची कृती आणि अशा प्रकारचं ध्येय तो राबवतो आणि आरोपींना मदत करतो. आरोपीची बाजू मांडता मांडता स्वतःच आरोपीच्या पिंजऱ्यात अडकण्याचं त्याला हा पराक्रम त्या माणसानं केलेला आहे. हा अत्यंत धोकादायक अशा प्रकारचा वकील आहे आणि महाराष्ट्राच्या वकिलाच्या इतिहासामध्ये आरोपीची बाजू लढवताना तो स्वतःच त्या प्रकरणामध्ये आरोपी व्हावा अशा प्रकारचा दुर्दैवी प्रसंग आणि अशा प्रकारचा उपरोधिक शब्दात बोलायचं तर असा प्रकारचा पराक्रम कुटील आणि क्रूर अशा प्रकारचा पराक्रम पुनाळेकरच्या नावावरती महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. अशा पुनाळेकरकडून सगळ्या समाजातल्या विचारवंतांना धोका आहे. लोकशाही जगवायची असेल तर विचारवंत जगले पाहिजेत. विचारवंतांना कोणताही पक्ष कोणताही धर्म नसतो, कारण सत्याला धर्म आणि पक्षाच्या चौकटीमध्ये बंदिस्त करता येत नाही. दाभोळकर सत्य मांडत होते, पानसरे सत्य मांडत होतो, त्याच वारशामध्ये आमच्यासारखे अभ्यासक माणसं सत्य मांडतात आणि ते सत्य सनातन संस्थेच्या या वकिलाला पचत नाही आणि म्हणून त्यांनी मला यापूर्वी धमकी दिलेली होती. त्या धमकीच्या संदर्भात जी फाईल बंद पडलेली आहे ती फाईल पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांनी ती ओपन करावी आणि संजय पुनाळेकरनं माझ्या खुनाच्या संदर्भात जो काही कट कारस्थान केलेलं होतं ते कट कारस्थान केल्याशिवाय तो डायरेक्ट अशा प्रकारची ट्विट करून धमकी कसा देईल हा तो प्रश्न आहे. माझ्या प्रकरणात पुनाळेकराची चौकशी करावी अशी मागणी सबनीसांनी केली आहे.